पुण्यातील भाजपच्या महाअधिवेशनातलं अमित शहा यांचं भाषण चांगलंच गाजलंय. या भाषणात शहा यांनी प्रामुख्यानं शरद पवार यांनाच टार्गेट केल्याचं दिसून आलं. लोकसभेत मोदी यांनी भटकते आत्मा असा उल्लेख करत पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांनीही त्या वेळच्या निवडणुकीत पवारांना संपवण्याची भाषा केली. परंतु या सर्व टोकाच्या टीका आत्तापर्यंत तरी भाजपवरच उलटल्याचं पाहायला मिळते. हे पाहता शहा यांची टीका विधानसभेत भाजपवरच बुमरँग तर होणार नाही ना यावर चर्चा जडू लागल्यात. प्रतिकूल परिस्थिती अनुकूलतेत रूपांतरित करणं हे पवारांच्या राजकारणाचं खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे शहांच्या टोकदार टीकेतूनही पवार आपला हेतू साधण्याचा प्रयत्न करू शकतात. शरद पवार आणि मोदी शहासह भाजपातील इतर नेत्यांमधील शाब्दिक फुलबाजी व त्यांचे राजकीय परिणाम याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी अमोल फडतरे बोलबिंदाच्या आजच्या भागात आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मागच्या 50 ते 55 वर्षांच्या राजकारणावर शरद पवार यांचाच प्रभाव राहिलाय. पवार सत्तेत असले नसले तरी महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्या भोवतीच पिंगा घालतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून आत्तापर्यंतच्या नेत्यापर्यंत प्रत्येक नेत्यांचं लक्ष हे शरद पवार हेच असायचे. मात्र या मंडळींच्या आरोप टीका टिपण्यांना शांतपणे उत्तर देत करेक्ट कार्यक्रम करण्यात पवार माहिर राहिलेत. मागच्या म्हणजेच 2019 विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे राजकारण आता संपले अशा प्रकारचं विधान केलं होतं. परंतु हेच विधान पवारांना पुन्हा उसळी घेण्यासाठी कारणीभूत ठरलं. उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्याने याच दरम्यान सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली. त्यावेळी पवार यांनी भर पावसात घेतलेली सभा निर्णायक ठरली. पवारांच्या राष्ट्रवादीनं लोकसभेचं मैदान मारलंच, शिवाय विधानसभेतही राष्ट्रवादीनं मुसंडी मारली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन पवारांनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकारही स्थापन केलं. सेनेतील फुटीनंतर हे सरकार पडलं. अजितदादाही भाजपच्या गोटात सामील झाले. त्यामुळे पवारांचं राजकारण आता खरोखरच कालबाह्य झालं असं बोललं जाऊ लागलं. अगदी पवारांचं घरचं मैदान असलेल्या बारामतीत तिथंही त्यांना घेरण्यात आलं. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उतरवलं गेलं. दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ही जागा जिंकण्यासाठी जोर लावला. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील भटकती आत्मा असल्याची घणाघाती टीका मोदी यांनी केली. यातला भटकती आत्मा हा उल्लेख अनेकांना खटकला. पंतप्रधान पदावरील व्यक्तीनं अशी टोकाची टीका टाळली पाहिजे अशा प्रतिक्रियाही उमटल्या. पवार मात्र या सगळ्या शाब्दिक युद्धाला शांतपणे सामोरे गेले. होय, मी भटकती आत्मा आहे, जनतेसाठी मी 100 वेळा अस्वस्थ असेन असं उत्तरही त्यांनी दिलं. शिवाय मी पवारांचं बोट धरून राजकारणात आलो या मोदी यांनी VSI कार्यक्रमात केलेल्या विधानाची आठवणही त्यांनी करून दिली. तेव्हा असं बोलणारे आता कसं बोलतात? बघा, ही पवार स्टाईल तक्रारही इफेक्टिव्ह ठरली. यातून बारामतीतच नव्हे तर इतर मतदारसंघातही पवारांबद्दल सहानुभूती निर्माण झाली व भाजपला त्याचा फटका बसला. त्याचबरोबर चंद्रकांतदादांनीही असंच बारामतील प्रचारात शरद पवारांना संपवण्याचं विधान केलं होतं. स्वतः अजित पवार यांनीच याबद्दल जाहीर नापसंती देखील व्यक्त केली होती. अखेर बारामतीत सुनेत्र पवार यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. पवारांना अंगावर घेतलं की काय होतं हेच यातून दिसलं. भाजप नेत्यांच्या टार्गेटवर असलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीनं लोकसभेच्या केवळ 10 जागा लढवल्या आणि यातील तब्बल 8 जागा त्यांनी जिंकल्या. सातारच्या जागेवर त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. 84 वर्षाच्या पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने 80 स्ट्राईक रेट राखला. दुसरीकडे भाजपची मात्र धुळधाण झाली. परंतु भाजपने त्यातून बोध घेतला नसल्याचे शहा यांच्या विधानातून स्पष्ट होते.
शहा यांनी पवार हे राजकारणातील भ्रष्टाचारांचे सरदार आहेत व त्यांनी भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप दिल्याचं म्हटलंय. पवारांना टार्गेट करून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रान उठवण्याचा भाजपचा प्लॅन दिसतोय खरा. मात्र मागच्या 10 वर्षापासून केंद्रात भाजपची सत्ता आहे. आत्ताही देशात NDA चेच सरकार आहे. महाविकास आघाडीची 2.5 वर्ष वगळता 2014 पासून ते आत्तापर्यंत राज्यात युतीचं सरकार आहे. हे बघता भ्रष्टाचारांचे सरदार ही टीका किती प्रभावी ठरणार हा प्रश्नच आहे. उलट पक्षी फोडाफोडी, आरक्षणाचा मुद्दा, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न, राज्याचे अर्थकारण या मुद्द्यांवर महायुतीच कोंडीत सापडल्याची अवस्था आहे. यासारखे मुद्दे घेऊन पवार सत्ताधाऱ्यांनाच अडचणीत आणू शकतात. यापूर्वीही राष्ट्रवादीचा नॅशनल करप्शन पार्टी असा उल्लेख भाजपच्या धुरंधराकडून केला गेला होता. मात्र त्याच पार्टीच्या अजितदादांशी भाजपने जुळवून घेतले. ध्येयासाठी असे तह करावे लागतात असं भाजपवाल्यांचं म्हणणं आहे. आता पवारांना भ्रष्टाचारांचे सरदार असं संबोधणंही भाजपवरच उलटू शकतं असं मानलं जातं. आता तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.